आता रोहित दादांसाठी वातावरण एकदम चांगलं आहे. आता या घडीला रोहित पाटलाचं पार्टी जड आहे. रोहित पाटील दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे असले तरी सुद्धा त्यांनी मराठा समाजाच्या विषयी दोन्ही उमेदवारी बरोबर शब्द काढला नाही. इलेक्शन एकतर्फी आहे का चुरशीच आहे? ही निवडणूक रोखठोक आणि अटीतटीची निवडणूक आहे. उमेदवार दगड जरी असला तरी त्याला त्या दगडाला शेंदूर फासायचं काम येणाऱ्या काळात ही जनता कुणीही गृहित धरायची गरज नाही की मी ठामपणे निवडून येईन. माझी समाजकार्य अशी आहेत, माझी समाजकार्य तशी आहेत. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या, यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा. फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. मंडळी नमस्कार. अगदी आपण कायम सांगतो तसं, महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वीच हा वर्ल्ड कपचा आकडा संपला, त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरीचा आकडा संपला. अगदी काही दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा ठरलेला बिग बॉसचा आकडा देखील संपला. आता सुरू झालाय राजकारणाचा आकडा. संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजू लागले. सध्या आपण कवटेमंकाळ शहरानंतर आता कवटेमंकाळ लगत असलेल्या या तालुक्यातल्या कुची गावामध्ये आलोय. हे गाव शेतीच्या दृष्टीनं जसं ओळखलं जातं, अगदी तसं वारकरी संप्रदायाची परंपरा या गावाला निश्चितपणानं लाभलेली असे आहे. विविध अंगांनी समृद्ध असलेलं हे गाव आहे. आपल्यासोबत या ठिकाणचे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, काही तिसऱ्या आघाडीचे कार्यकर्ते आहेत. आपण त्यांचा कौल या ठिकाणी जाणून घेतो. मला सांगा, तासगाव कोटेमकाळ विधानसभा मतदारसंघात आत्ता वातावरण कसं आहे? आता रोहित दादांसाठी वातावरण एकदम चांगलं आहे. वयाच्या 25व्या वर्षी त्यांना आमदारकी मिळणार आहे आणि काही पद नसताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं धडाका लावला आहे जनमानसात मिसळण्याचा, ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. कारण आमदार होतील असं वाटतं, होतील आणि अजून त्यांना 40 वर्ष पुढे कार्य करायचं. आत्ताच्या घडीला वातावरण कसं आहे? 3 तारीख आहे आत्ताच्या घडीला. रोहित पाटलाचं पार्टी जड आहे. रोहित पाटलांचं पार्टी जड. आत्ताच्या वातावरणामध्ये मराठा आरक्षणासाठी जो भी उमेदवार आहे आता, त्यांनी मराठ्यासाठी काहीतरी आरक्षणाचा मुद्दा मध्यनजर ठेवून दरांगी फॅक्टर चालेल का? इथं दरांगी फॅक्टर चालणार, जसा आहे कौल देईल तस त्या पद्धतीनं आहे. कारण गावागावामधले काही लोक असतील. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडं. आजोबा, इलेक्शन लागले माहिती विधानसभेचं? होय. कुणाचं वातावरण आहे इथं कुची गावात? कुची गावात त्या हेच आहे. कोण तो? संजय काका, रोहित पाटील. रोहित पाटील. बरं, या दोघा व्यतिरिक्त कोण चालते? काय कोण नाही, दुसरं कोण चालत नाही. रोहित पाटील यांचं वातावरण आहे. हा, जरी कोणी काही म्हटलं तरी तासगाव कवटेमंकाळ भागामध्ये सकल मराठा समाज हा 1,78,000 इतका आहे. पण
कोणी जर बोलत असाल पाण्यासाठी किंवा इतर सोयीसाठी, प्रत्येक आमदाराचं किंवा प्रत्येक समाजसेवकाचं कामच आहे ते समाजाची कामं करणं. तुम्ही किती दिवस पाण्याचा प्रश्न जनतेसमोर घेऊन येणार आहे आणि प्रत्येकाचं प्रस्थापिकांनाच आपण निवडून द्यावं असं किती दिवस चालणार? म्हणून सकल मराठा समाजातील लोकांनी निश्चय केलेला आहे की सकल मराठाचा उमेदवार जो कोणी येणार आहे आता सध्या, त्याला सर्व तळागाळातील लोक मतदान करणार आहेत. जर काही लोक प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराबरोबर जरी फिरत असेल तर अंतकरणापासून आणि एक समाज म्हणून ते निश्चितपणे सकल मराठा समाजाच्या उमेदवारालाच मतदान करणार. सकल मराठा समाजाकडून काही उमेदवारी अर्ज या ठिकाणी जारांगेंच्या आदेशावरून भरले गेले होते. अजून निर्णय मला वाटतं आजच्या दिवशी तो निर्णय संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. स्वतः ज्यांनी मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे ते कुच्चेगावचे सुरेश पाटील आपल्या सोबत आहेत. नाही, आता वस्तुस्थिती आहे, इथं प्रामुख्याने ज्या दोन लढती होत आहेत, एक महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, एक महायुतीचा उमेदवार आहे. दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे असले तरी सुद्धा त्यांनी मराठा समाजाच्या विषयी दोन्ही उमेदवारी ब्र शब्द काढला नाही, मग त्यांना आम्ही मराठ्याचं कसं समजायचं? हा आमचा मराठा तरुण म्हणून त्यांना प्रश्न आहे. जरी समजा इथं मराठा उमेदवार दिला गेला तर या प्रस्थापितांच्या विरोधात तो उमेदवार इथं चालेल का? 100% चालेल का? तर वस्तुस्थिती अशी आहे, आता या ठिकाणी मराठा आरक्षणाचं जर वारण असतं तर किमान 200 लोक ही बाईट घेण्यासाठी उपस्थित झाले असती. पण आता वस्तुस्थिती अशी आहे की कॅमेरा समोर येऊन बोलायला कोण तयार नाही. लोकांचं अंतकरणात मत म्हणतंय की एक योद्धा आपल्यासाठी 22-22, 23-23 दिवस असे 9 वेळा उपोषण, 7 वेळा उपोषण करतोय आणि आपल्या समाजासाठी, समाज एकत्र होण्यासाठी 18 पगड छुप मतदान आहे. तुम्हाला मतदान ही येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि जर उमेदवार दिला तर त्याला मराठा समाजाबरोबर धनगर समाज असेल, दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, 18 पगड जातीतले सर्व लोक या उमेदवाराला डोक्यावर घेऊन गुलाल लावल्याशिवाय सोडणार नाहीत. ही भूमिका तासगाव कोटे मग काय मधल्या न राजकीय लोकांनी ही भूमिका घेतलेली आहे. राजकीय लोकांचं त्यांचं नेत्याचं गुणगान गाणं हे त्यांचं प्रामुख्यानं काम आहे, त्याच्याशिवाय त्यांना पाठीवरती थाप त्या पुढाऱ्याची भेटत नाही. पण सामान्य लोक आहेत, सामान्य लोक ही आमच्याच बाजूशी ठामपणे राहतील, जरी आमच्या बरोबर नाही फिरली पण मतदानाचा चिक्का हा आमच्याच चिन्हावरती मारतील, ही भूमिका आमची. मराठा उमेदवार इथं दिला जाईलच, पण मला सांगा फटका कोणाला बसेल? समजा मराठा उमेदवार दिला, फटका कोणाला बसेल? बसेल का संजय काकांना बसेल? जनतेचा जो कौल आहे त्या पद्धतीनं मतदान पडणार आणि फटका कोणाला बसेल हे काय सांगता येत नाही. कारण आम्ही एक सैनिकच्या वतीनं देशाचं रक्षण करून आलेले आम्ही लोक आहात. कारण आम्ही कोणालाही पाठप करू शकत नाही आणि आम्हाची जी कामं लोकांनी केलेली आहे त्याच्या पाठीशी आम्ही नक्की सहकार्य करणार आणि त्यांना योग्य ती गणिमी पद्धतीनं आम्ही त्यांना मतदान करू. मला सांगा इतकं ठामपणानं तुम्ही सांगताय रोहित पाटील, इलेक्शन एकतर्फी आहे का चुरशीच आहे? 2009 ला आबा या मतदारसंघात आली. 2009 च्या पूर्वी ह्या मतदारसंघाची काय अवस्था होती? रस्त्याचा प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. ज्या काळात आबा काकांच्या विरोधात अशी लढत होती त्या काळात इलेक्शन बऱ्यापैकी अटीतटीचं असायचं. आत्ताचं इलेक्शन हे अटीतटीचं आहे का एकतर्फी आहे, कसं वाटतं? काही अटीतटीचं इलेक्शन नाही. रोहित दादाने वर्षभर ते जन माणसात संपर्कात असतात, त्यामुळे त्यांना काय वाटतंय? 100%. समजा तुमच्या गावातूनच एक उमेदवार आहे, कदाचित त्यांचा उमेदवारी अर्ज राहू शकतो, कदाचित तुमच्या गावचाच एखादा आमदार म्हणून तुम्ही बघू शकता. मराठा उमेदवार जर इथं दिला गेला तर रोहित पाटलांना त्याचा फटका बसेल का? आता ते येणाऱ्या 20 तारखेनंतरच चित्र स्पष्ट होईल. तुमचा कॉन्फिडन्स जरा लूज होतोय अजून? नाही, लूज कॉन्फिडन्स होयचा विषयच येत नाही. लूज कॉन्फिडन्स कसं असतंय, आम्हाला काही समाजाच्या विरोधात भूमिका कधी मांडायची नाही किंवा आमच्या नेत्याने. मला नेमकं हेच विचारायचं, तुम्हाला मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही. समजा उमेदवार दिला गेलाच तर कार्यकर्ता म्हणून तुम्ही रोहित पाटलांच्या बाजूने असाल की खरोखर त्या उमेदवाराची बाजू घ्याल? नाही, रोहित दादांच्या मागच आम्ही, कारण त्यांनी कधी आम्हाला डावलं नाही, पहिल्यापासून त्यांनी काम केलंय. आमदारांना कधी तिथून माघारी यायची कधी ही झाली नाही. कोणतं काम घेऊन गेलोय आम्ही आणि तिथून आम्ही कधी माघारी असं आलोय असा कधी विषय झालेला नाही. मी आत्ता जो प्रश्न विचारला होता परत मी तुमच्याकडेच येतो. विजयापर्यंत मराठा उमेदवार जर दिला गेला तर जाईल का नाही अजून शाश्वती नाही, पण फटका कोणाला बसेल? ही निवडणूक रोखठोक आणि अटीतटीची निवडणूक आहे. सकल मराठा समाज
आणि गृहीत धरायची गरज नाही, कुणीही गृहीत धरायची गरज नाही की मी ठामपणे निवडून येईल, माझी समाजकार्य अशी आहेत, माझी समाजकार्य तशी आहेत। पण गेली 14 महिन्यापासून 6 वेळा मनोज रंगे दादा यांनी आमरण उपोषण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर कुच्ची येथे त्यांचं 2 वेळा भव्य असं स्वागत झालेलं आहे आणि सांगली येथे दरंगे पाटलांचं आणि सांगली येथे 8 ऑगस्टला मोठी रॅली झालेली आहे। त्यामध्ये तमाम जवळजवळ 80,000 लोक त्या रॅलीमध्ये सामील झाली होती। त्याच वेळेला लोकांनी सांगितलंय आगामी काळामध्ये ज्या वेळेला लोकसभेला जसं तुम्हाला साथ दिली तसं येणाऱ्या काळामध्ये विधानसभेलाही साथ देणार आहोत। पण जे गरजवंत मराठा आहेत ज्यांनी कर्जबाजारी होऊन आपल्या मुलाबाळांना शिक्षण दिले त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढीमध्ये आपल्या मुलाबाळांना नोकरी लागावी, आपला परिवार सुखी व्हावा या उद्देशाने सर्व सकल मराठा समाज मनोज दरंगे दादा यांच्या आदेशाप्रमाणे सकल मराठा समाज यांच्या उमेदवाराच्या ठाम पाठीशी उभा राहणार आहे। दरंगेंच्या दौऱ्याला जिल्ह्यामध्ये गर्दी झाली होती असं यांचं म्हणणं आहे, गर्दी मतामध्ये रूपांतरित होईल का? नक्कीच या गर्दीचं रूपांतर येणाऱ्या 20 तारखेला मतामध्ये कन्वर्ट झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जरांगे पाटील साहेबांनी जर या मतदारसंघामध्ये उमेदवार दिला तर तो उमेदवार कुठपर्यंत जाऊ शकतो, नक्कीच विजयाची माळ त्या उमेदवाराच्या, उमेदवार कोणीही असू दे, उमेदवार दगड जरी असला तरी त्याला त्या दगडाला शेंदूर फासायचं काम येणाऱ्या काळात ही जनता। मतदान वजा होईल असं वाटतं? नाही, आम्हाला कुणाचं मतदान वजा होईल आणि कुणाला प्लस होईल याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। जो आमची भाषा बोलतो त्याचीच भाषा आम्ही बोलणार। येणाऱ्या काळामध्ये हे चित्र आणि ह्या भावना ह्या सर्व समाजाच्या आहेत। अलीकडच्या काळामध्ये जर आता तासगाव कोटीमंकाचा विकास बघायला गेलं तर आमचा विकास फक्त कागदावरच झालेला आहे आणि वस्तुस्थिती असं आहे। आता आमच्याकडं जे वारं चालू आहे ते फक्त हेच चालू आहे की आमदारांनी गटरी केले का, खासदारांनी गटरी केले का, हेनं हे बांधलं का, वॉटर गटर मीटरच्या पलीकडे गेलेलं। मला एकदम शेवटी एकच प्रश्न आपल्या सगळ्यांना अनुक्रमे विचारायचा आहे, तासगाव कोटीमंकाळ विधानसभा मतदारसंघाचं आत्ताचं इलेक्शन कुठल्या मुद्द्यावर होणार, कुठला असा कळीचा मुद्दा आहे की या मुद्द्यावर इलेक्शन आता होणार? विकासाच्याच मुद्द्यावर होणार, तरी पण आबाच्या घराची सहानुभूती त्यांना मिळणारच। रोहित पाटलाला 101% सहानुभूती मिळणार जनतेच्या कौलानुसार। कुठला असा मुद्दा या मतदारसंघात की ज्या मुद्द्यावर इलेक्शन लढलं जाऊ शकत? जे कसं आहे तालुक्याच्या लेव्हलला जिने कामं केले त्याच्याकडे तो कौल देणार, जनता ठरवणार कामावर, विकास कामावर, विकास कामाच्या ह्याच्यावर। आता विकास विकास पाणी पाणी म्हणून 60 वर्ष 70 वर्ष 35 वर्ष संपलेले आहेत। आता लोकांनी एकच निर्धार केलेला आहे की मराठा आरक्षण येणाऱ्या काळामध्ये मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे। याच मुद्द्यावर इलेक्शन होणार, निवडणुका होणार याच मुद्द्यावर होणार? नाही, मुद्द्यावर ह्याच होणार आहे, बाकी काही विषय नाही। आता फक्त प्रत्येकाने, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मराठ्यातल्या मराठ्यांच्या प्रत्येक मुलाला आपल्या भविष्याचं कोडं पडले काय होतंय जर हा आमदार झाला किंवा तो आमदार झाला, तर तोच आहे की मराठा आरक्षण, मराठा आरक्षणावरचीच एक केंद्रबिंदू मानून येणाऱ्या काळातलं हे आताचं 2024 विधानसभा इलेक्शन महाराष्ट्रात होणार आहे। प्रेक्षको आपण बघू शकता की या ठिकाणी आपण सध्या कुची गावामध्ये दुपारची वेळ असल्यामुळे कदाचित कार्यकर्ते या ठिकाणी कमी आहेत, गर्दी कमी आहे आणि त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आपण आलेलो असल्यामुळे ही गर्दी या ठिकाणी कमी दिसते। संजय काका गटाच्या कार्यकर्त्यांना देखील आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं पण आपण थोडं मी सांगितलं तसं चुकीच्या वेळी आल्यामुळं ते कार्यकर्ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत। रोहित पाटील गटाचे जे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे की कसल्याही परिस्थितीत हे इलेक्शन एकतर्फीच होणार, अटीतटीची लढत नाही। सूरज पाटील जे स्वतः उमेदवार आहेत कदाचित त्यांचा अर्ज राहू शकतो, ते माघार घेऊ शकतात, त्यांच्यासोबत एक मराठा समर्थक आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच हे इलेक्शन या ठिकाणी होऊ शकतं। या इथल्या नागरिकांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जातोय, तासगाव कोटीमंकाळचा भावी आमदार कोण, हे आपण काही दिवसात या ठिकाणी पाहणार आहोत। अजूनही आमच्या वज्रधारी न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा।